भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन त्या भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय व्याकरण म्हणजे काय आपल्यातीलच काही बुद्धिजीवींनी त्या भाषेला शुद्ध रूप देण्यासाठी काही नियमावली तयार केली त्यालाच व्याकरण म्हणण्यात आलेलं आहे मग भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र मी म्हणतो हे शास्त्र कमी एक प्रकारचं शस्त्र झालं एक प्रकारचं अस्त्र ते परीक्षकाच्या हाती लागलेलं आहे आपलं ज्ञान तपासण्यासाठी त्याच्यासाठी काही उदाहरण मी तुम्हाला देऊन देतो बघा बरं की शब्दाचा अक्षरशः शब्द कुठून तयार होतो तर शब्द अक्षरापासून तयार होतो आणि अक्षर कुठून तयार होतो तर वर्णापासून तयार होतो आणि नंतर शब्दांपासून तयार होतो ते म्हणजे वाक्य इतक्या प्रोसेसमधून भाषा जात असते झालं आणि भाषेला सुद्धा आपण दोन प्रकारची रूपं देऊन दिलेली दे आहे पहिली भाषा जी उदयाला आली ती अमूर्त रूपातच होती तिला रूप देण्यासाठी सुद्धा बराच काळ लागलेला असावा म्हणजे पहिले चित्ररूपीच्या स्वरूपात अनंतर करत 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 त्याच्या भाषेचे वर्ण वगैरे वर्णावलीपर्यंत आले आपण मग यामध्ये शुद्ध रूप देण्यासाठी व्याकरणाचा जन्म झाला कसंही बोलल्यानं काही भाषा होणार नाही मग यासाठी काही एक उदाहरण देऊन बघतोय बघा या दोन शब्दापैकी कोणता शुद्ध शब्द असावा उपहार गृह का उपहार गृह गृह का उपहार गृह बघा आपण बऱ्याच ठिकाणी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेला असाल झालं सध्याच्या काळामध्ये तरी बंद असेल म्हणा पण तरी पण आधीच्या काळामध्ये आपण गेलेलो असेल आणि त्या नाश्ता जे नाश्ता केंद्र असतं काही ठिकाणी नाश्ता केंद्रच लिहिलेलं असतं काही जण उपाहारगृह लिहिलेलं असतं आणि ते उपहारगृह मते हेच लिहिलेलं असतं आणि असं जिथं पण लिहिलं असन विद्यार्थी मित्रांनो तिथं हे उपहारचा अर्थ माहित का भेटवस्तू आणि अशी भेटवस्तू जिचा मोबदला घेतला जात नाही म्हणून अशा ठिकाणच्या हॉटेलमध्ये दाबून जेवायचं दाबून खायचं पण त्याला पैसे द्यायचे नाही पैसे द्यायची वेळ आले की त्याला सांगायचं एखाद्या मराठी व्याकरण कराला बोलवा आणि पोलिसांना बोलवा माझ्या संरक्षणासाठी मी तर म्हणतो की एवढी वेळ येऊ देणार नाही तो म्हणतो पोलिसाला कशाला आणि व्याकरण करायला कशाला चल तू आतमध्ये तुला दाखवतो पण खरं हे शुद्ध रूप आहे का तर नाही हे अशुद्ध रूप आहे हे उपाहार गृह आहे याला आपण जर विग्रह केला तर लक्षात येईल की उप अधिक आहार उप म्हणजे जो मुख्य नसतो असा तो आहार त्याचं केंद्र उपाहार गृह म्हणजे शुद्धीकरण इथं सुद्धा आलं की दोन शब्द तुम्ही एक त्याला उपसर्ग जोडलाय आणि मुख्य शब्द त्यातला आहार आणि त्याला जोडून उपाहार हा शब्द तयार केलाय आणखीन एक शब्द मी इथं दिलाय बघा सप्तशृंगी चला यातला कोणता शुद्ध असावा पहिला की दुसरा केवळ शिरोळेषा आहे इथं नाहीये म्हणून तसं अशुद्ध शुद्ध म्हणू नका त्याला सप्तशृंगी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहिला शब्द पाहिला असाल कारण सर हाच दिसायला झकास दिसतो एकदम छान बघा ना सर हे श्र त्याला खाली र आणि खालून पण असं रु आलेलं आहे तर एक लक्षात ठेवायचं र पूर्ण उच्चाराचं आणि त्यामध्ये पण रु हे स्वर आलेलं शब्द आपल्याला आढळत नाही तर र अपूर्ण उच्चाराचं चिन्ह म्हणजे एखादं चिन्ह हे असं रचं आणि असं असे चिन्ह तुम्हाला आढळू शकतात हे र अपूर्ण उच्चाराचं आणि ऋषीचं रुचं चिन्ह हे सोबत आढळत नाही याच्यामध्ये हे र पूर्ण उच्चाराच्या याच्यामध्ये स्वर रू मिसळलेला आढळत नाही हे मात्र चुकीचं आहे बरोबर कोण त्याच्यामध्ये सप्त शृंगी आणखीन एक शब्द मी दिला याच्यामध्ये बघा बुद्ध्यांक शब्द बरोबर आहे का बुद्ध्यांक शब्द बरोबर आहे सांगा बुद्ध्यांक की बुद्ध्यांक तर बरं सर बुद्ध्यांक मला तुझा बुद्ध्यांक तपासायचा आहे मानसशास्त्र एक बुद्ध्यांक काढला होता एखाद्याचा मग बुद्ध्यांक कि बुद्ध्यंक कारण हा जर शब्द पाहिला तुम्ही तर हा संधीतून तयार झालेला आहे खरा जर शब्द पाहिला तर तो असा आहे बघा बुद्धी अधिक अंक असतं ते अंक नसतं ते अंक बुद्धी अधिक अंक बुद्ध्यंक म्हणजे इथं शुद्धीकरण व्याकरणकाराने शब्दापासून दिलेलं आहे आपल्याला ते पुढं वाक्यांपर्यंत चालत राहतं म्हणून आपल्या इथं बघा ना की इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतात वॉट इज लँग्वेज लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ सिस्टम म्हणजे एका रचनेमध्ये परत रचना दडलेली असते आणि त्यासाठी सुद्धा नियमावली घालून दिलेली असते म्हणून व्याकरणाला काय म्हटलेलं आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र व्याकरणकरांनी भाषा आणि भाषेमध्ये पण आता आपण अभ्यास करणार आहे ते म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास मराठी भाषा ही कुठून उगम पावली याचा तर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला आधी सुद्धा काही पुस्तकामध्ये वाचलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल बघा की मराठी भाषेची जननी ही कोण आहे संस्कृत भाषा आहे तर काही व्याकरणकाराचं म्हणणं आहे की मराठी ही संस्कृतातून नाही तर संस्कृतातून प्राकृत भाषा जन्माला आली आणि प्राकृतातून मराठी जन्माला आली पुन्हा प्रश्न पडन सर हे प्राकृत भाषा म्हणजे काय प्राकृत म्हणजे एक प्रकारची बोलीभाषा कारण भारतभरामध्ये त्यावेळेला आजपासूनसमोर दोन अडीच हजार वर्षापूर्वीची जर तुम्ही गोष्टी घेतल्या तर सगळ्या प्राकृत भाषाच होत्या आणि मग प्राकृत भाषेतून पुढं मराठीचा जन्म आला तर काही व्याकरण करायचं असं म्हणणं आहे की संस्कृतातून प्राकृत आणि मराठी या दोन्ही सोबतच उदयाला आल्या आजकालने काय आहे सगळेजण मिक्स लँग्वेज बोलतात बघा इंग्लिश मिडियमला असणारे विद्यार्थी मुलं हे धड इंग्लिश सुद्धा पूर्ण बोलत नाहीये मराठी त्यांची आपण राहिली इंग्लिश आपण राहिली हिंदी आपण राहिली सगळ्याच भाषा आपण राहिल्या आणि त्या मिक्स लँग्वेजला घेऊन चाललेत एक प्रकारची एक प्रकारची ह्या काळातली ती आपण प्राकृत भाषाच म्हणूया मग संस्कृत ही जननी कोणाची मराठीची आणि मराठी तिची जानकी संस्कृत ही भाषा कोणाची तर संस्कृत ही भाषा आर्यांची कारण आर्यांचं म्हणणं होतं की आम्ही संस्कृत आहोत म्हणून आम्ही आमच्या भाषेला संस्कृत देऊ इथले सर्व असंस्कृत आहेत मग आर्य हे आले कुठून आर्य इथले मूळ रहिवाशी आहेत का थोडाफार तर हा वादाचाच मुद्दा आहे पण तरी पण बऱ्याच इतिहासकारांनी मान्य केले आहे की आरे हे भारतातले मूळ रहिवाशी नाही आहेत हे सुद्धा भारतामध्ये बाहेरून आले आलेले आहेत बाहेरून म्हणजे कुठून आलेले आहेत त्यांचंसुद्धा येण्याचं जर तुम्ही क्रम पाहिलं तर ते वायव्याकडून भारतामध्ये आलेले आहेत वायव्य दिशेला जर पाहिलं तर आपल्याकडं वायव्य दिशेला अरब राष्ट्र आणि युरोपाची राष्ट्र आहेत तिथून आर्यांचं आगमन आहे म्हणून आर्य जे आलेले आहेत लक्षात ठेवायचं ते युरोपातून आलेले आहेत म्हणून त्यांना आपण युरोपियन हे कुळ दिलेलं आहे आणि ते इंडस व्हॅली स्थित झाले म्हणून त्यांना इंडो युरोपियन हे कुळ प्रदान झालेलं आहे हेच कुळ पुढे चालून संस्कृत आला आणि संस्कृताचा कशाला आलं पुढं मराठीला कुळ प्रदान झालेलं आहे इंडो युरोपियन तर काही व्याकरण करायचं म्हणणं इंडो युरोपियनच नाही तर इंडो इरानियन देखील त्या आर्यांचं कुळ मानलं जातं बर आर्य आले हे भारतामध्ये आगमन झालं त्यांचं आर्य हे दिसायला गोरे गोमटे इथल्या इथल्या लोकांच्या तुलनेनं ते दिसायला सुंदर नाक एकदम सरळ नागपुळे एकदम सरळ आणि त्या तुलनेनं हे देव स्वतःला मानत आणि सुखसुविधा असणारं ठिकाण ते स्वतः निर्माण करत म्हणजे नगर ते निर्माण करत लक्षात ठेवायचं आहे मग हे देवनगर आणि मग त्यांनी जी काही त्यांच्या भाषेची लिपी त्यांनी तयार केली त्या भाषेच्या लिपीला त्यांनी देवनागरी लिपी असं देव म्हटलेलं आहे हीच देवनागरी लिपी पुढं बाळबोध लिपी या नावाने देखील ओळखले गेलेली आहे तर का म्हटले बाळबोध ते पण आपण पाहूया देव देवाला परत एक लक्षात आहे की देवाला ब्रह्म देखील म्हणतात आणि म्हणून यांनी यांच्या लिपीला ब्राह्मी लिपी देखील म्हटलेलं आहे तर काही व्याकरणकारांचं म्हणणं आहे की ब्राह्मी लिपीतूनच देवनागरी लिपी जन्माला आलेली आहे ब्रह्माची लिपी कोणाची लिपी ब्रह्म ब्रह्म म्हणजे कोण देव देवातला एक देव ब्रह्मा नाही लक्षात ठेवायची ब्रह्मा ब्रह्मा म्हणजेच काय देवाची लिपी ती झाली देवनागरी लिपी ब्राह्मी लिपी तर त्याच काळी भारतामध्ये जर पाहिलं तर दोन प्रकारच्या लिपी अस्तित्वात होत्या एक ब्राह्मी लिपी आणि दुसरी जी आहे तिचा आपण थोडासा अभ्यास करूया ती म्हणजे खरोष्टी लिपी हॅला दोघांमध्ये काय फरक केला की थोड्याच वेळात आपण पाहूया तर ब्राह्मी आणि खरोष्ट लिपी आता खरोष्ट लिपी जास्त उपयोगामध्ये आपल्याकडं नाही पण ती अद्यापही अरब राष्ट्रामध्ये आढळते हॅला देवनागरी दे लिपी म्हणजे दे लिपणं सुरू झालं मग परत आलं देवनागरी लिपी चं लिखाण कसं करायचंय तर आपण बऱ्याच पुस्तकात असं पाठ करून ठेवलेलं असेल बघा देवनागरी लिपी म्हणजेच काय डावीकडून उजवीकडे लिहिणे डावीकडून उजवीकडे लिहिणे मग मला एक सांगा डावीकडून उजवीकडे लिहिणे म्हणजे कोणाच्या फळ्याच्या म्हणजे कागदाच्या का लिहिणाऱ्याच्या हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं मानलं जातं कारण काही जर म्हटली की नाही 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 डावीकून उजवीकडे मग त्याने दिलं कागदाच्या डावीकून उजवीकडे मला सांगा आता हा मी कागद आहे माझ्यावर तुम्हाला लिहायचं असलं तर हे कोणती दिशा झाली तुमची आता सांगा बरं ही उजवी दिशा झाली उजवीकडून काय झालं डावीकडे झाले म्हणजे तुम्ही इकडून तिकडं लिहित जाणार तर काय झालं कागदाच्या उजवीकडून डावीकडे लिहित गेलात हे चुकलंय तुमचं मग त्या अर्थानं मग लिहिणाऱ्याच्या म्हणजे लेखकाच्या डावीकडून उजवीकडे आता मी जर ते लिहित गेलोय तर मी लिहिताना असं लिहिलं बघा माझ्या डावीकडून कुठे गेलो मी उजवीकडे म्हणजे ह्या दिशेने आपण असं गेलेलं आहे लक्षात ठेवायचंय हे फार महत्वाचं लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे मराठी भाषा म्हणजे देवनागरी लिपी लिहिली जाते खरच लिपी मात्र उलटी लिहिली जाते कुठून डावीकडून उजवीकडे नाही तर उजवीकडून लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते ती कोणती झाली खरंच लिपी थोडं का मग तुम्ही उर्दूचं लिखाण जर पाहिलं तर तुम्ही तिकडून इकडं असं लिहिताना आलेलं दिसत आहे देवनागरी देवनाग कोण तिकडे मग काही जणांच्या डोक्यामध्ये लगेच प्रश्न येतो सर तो लिहिणारा जर लेफ्टी असला तर लिहिणारा जर लेफ्टी असला मला सांगा लिहिणारा लेफ्टी जरी असला तर तो लिहित 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 तिकडे जाईल का मराठी नाही तो लिहित 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 असं लिहित लिहित इकडंच येईल इकडं इकडे 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 इकडं पण आपल्याकडे कसं आहे का की डाव्याचा विचारच केला नसतो आपल्याकडे सगळी राजवट ही उजव्यांची आहे तुम्ही बघा वर्गातल्या चेअर्स सुद्धा कशा असतात त्यांचे रायटिंग पॅड जर पाहिले तर सगळे राईट हँडसाठीच असतात लेफ्ट हँडसाठी नाही मग ते तुम्हाला चेंज करून इकडे घ्यावे लागते चला मग आता याच्यामध्ये बघा मराठी भाषेमध्ये थोडक्यात देवनागरी लिपीचं लिखाण कसं आहे लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे ती भाषा लिहिली जाते मग यावर आधारित काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात इथूनच सुरुवात होती त्याची बघा एखादा शब्द मी जर असा घेतला आणि ह्या शब्दाला मला त्याच्या आधी काही अक्षर जोडायची असतील तर ह्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात लक्षात ठेवायचं शब्दाच्या मागे लागणारी अक्षरे शब्दाच्या पुढे म्हणायचं नाही त्याला इंग्लिशमध्ये त्याला प्रिफिक्स म्हणतात बिफोर द वर्ड शब्दाच्या आधी लागणारी आपण बघा शब्दाच्या मागे लागणारी अक्षरे जी आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे उपसर्ग म्हटलेलं आहे आणि उपसर्गांना अर्थ असतो ही अर्थवाही असतात लक्ष ठेवायचंय ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळू शकतात शब्द शब्दाच्या पुढून पुढून म्हणजे काय मला सांगा प्रत्येक तिकडून येणार आहेत कुठून येणार आहे प्रत्यय तिकडून येणार आहेत आणि म्हणून प्रत्यय बघा बरं शब्दाच्या पुढून लागणारी ही जी अक्षरे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे आपण प्रत्यय म्हटलेलं आहे आणि प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो प्रत्यय ही कशी असतात अर्थहीन असतात आणि उपसर्ग ही कशी असतात अर्थवाही असतात त्यानुसार त्यांना अर्थ दिला जातो थोडं त्यात उदाहरण देतो ना बघा मरण आणि त्याला तर मी आज ओढा बरं चला आ हे उपसर्ग आहे बघा बरं त्यानं अर्थ बदलला की मरणचा अर्थ नसता मरणच होता पण आज जोडलं तर काय झालं बघा आमरण मरेपर्यंत आज जन्म घेतला तर लक्षात ठेवा जन्मापर्यंत की जन्मापासून तर जन्मापासून म्हणजे याचा अर्थ तो त्याला अर्थप्रदान करतो प्रत्यय अर्थप्रदान करत नाहीत निघू पुढे आता चला देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी का म्हणतात कारण लहान बाळाला देखील सहज ती समजेल असं त्याचं लिखावट आहे किचकट नाहीये म्हणजे लिखाण वेगळं आणि त्याचं वाचन एकदमच वेगळं असं इथं मराठीमध्ये होणार नाही थोडंसं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या कारण हे महत्वाचं महत्वाचं आहे परत मी येतोय लिखाण झालंय देवनागरी लिपी लिपी म्हणजे काय लिपणे जसं मी ह्या मार्करमध्ये म्हणजे पेनामध्ये शई भरून ते लिपतोय पहिल्या काळामध्ये असं शईमध्ये मोराचा पंख म्हणजे असं टाक बुडवून असं लिहिलं जायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बाजीराव मस्तान चित्रपट पाहिलं असाल ना की बाजीराव सुद्धा असे लिहिताना दाखवले त्याच्यामध्ये असं बुडवत आहेत मस्त असं लिहित आहेत मस्त आणि असं लिखाण चालू असतं तर आधीच लिखाण असं झालेलं आहे म्हणजे पूर्वी ते शईमध्ये बुडवून लिहिलं येतं आता शईच्यामध्ये काय केली ते आतमध्ये ओतली जाते झालं की नाही टाक हे झालं याच्यामध्ये देवनागरी लिपण्यासाठी ते आम्ही वापरलं मग आता मराठी भाषेला ह्या व्याकरण काय केलंय की व्याकरणकाराने तीन विचारामध्ये त्याचा बदल सुरू केला त्याचा अभ्यास सुरू केला मराठीचा सर्वात पहिले अभ्यास झाला तो म्हणजे वाक्य आणि याला पुस्तकामध्ये वाक्य विचार असं म्हटलेलं या घटकाला हा घटक अभ्यासाला आहे त्यानंतर वाक्याचा पुढे शब्द विचारामध्ये आपल्याला अभ्यास आप करायचा आहे शब्द विचार पुढे चालून जो आलेला आहे तो म्हणजे वर्ण विचार वाक्याची लगेच तुम्ही व्याख्या करायला गेले तर काय म्हणणार वाक्य हे म्हणजे शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य बघा काय व्याख्या केली आपण बघा शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य झालं आता थोडासा विचार करा की मानव पहिले वाक्य बोलायला लागला का शब्द बोलायला लागला का वर्ण बोलायला लागला हे समजून घ्यायचं तर चल लहान बाळ किंवा तुम्हीच लहानपणाचं तुमचं रूप तुम्ही आठवा नसं आठवत तर तुमच्या घरामध्ये जो काही लहान बाळ आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील त्यांचं रूप आठवा ते पाळण्यामध्ये असे झोपलेले असतात पडलेले असतात आणि त्यावेळेला मला सांगा की त्यांच्याशी तुम्ही वर्णामध्ये बोलता का असं म्हणता का अ आ ई मग आणखीन एक कॅरेक्टर येतो ओ ऊ मग आणखीन एक कॅरेक्टर आहे ए ऐ असं वर्णामध्ये लहान मुलाशी बोललं जात नाही त्याच्याशी शब्दात सुद्धा बोललं जात नाही आपण बघा बरं त्या लहान मुलाशी वाक्यामध्येच बोलत असतो काय झालं बा काय हवं तुला काय अडतो ग का माझं सोनूल सोनूला दुधू सोनूला पाहिजे दुधू आपण त्याच्याशी वाक्यामध्ये बोलायला लागतो काय हवं तुला मम्म मम्म हवं मम्म असं तो वाक्य ऐकत 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 सहा महिन्याचा वर्षभराचा सव्वा वर्षाचा दीड वर्षाचा दोन वर्षाचा त्याच्या तोंडातून सुद्धा शब्द फुटायला लागतात आणि ते शब्द सुद्धा त्याचे वाक्यच मानले जातात आपण पूर्ण वाक्यात बोलत असतो तर ते लहान बाळ शब्दामध्ये बोलत असतंय तुला काय हवं बाळ मम मम काय हवं मग मम म्हणजे त्याचा एक शब्दसुद्धा पुढं काय बनतो वाक्य बनतो जसं नाही का आपण एखाद्याला विचारलं ए तू काय घेणार आहेस हे चहा की कॉफी त्याला चॉईस दिली बरं का चहा की कॉफी त्यानं म्हणा मी दूध घेणार आहे गदड्या तुला काय विचारलं चहा की कॉफी दोन चॉईस दिली तर दोघातलीच एक बोलायची एक निवड सांगायची तो म्हणा चहा तो असं पूर्ण वाक्य देणार नाही मला चहा हवा असं पूर्ण वाक्यात उत्तर देणार नाही अहो आपण का पॅसेज पद्धतीमध्ये परिच्छेदामध्ये आपण खाली दिलं असतं एका वाक्यात उत्तर लिहा शब्दात उत्तर लिहा हे शब्द सुद्धा तुमचं वाक्य मानले जाते काही जण नाही म्हणतील तर काही जण नाही सुद्धा म्हणतील मला दोन्ही वस्तू नकोय असं म्हणायचं जी तू चहा घेणारेस करे एक म्हण हो एक म्हण नाही तर एक म्हण आता सांगायचं टकटक आम्ही कसं घ्यायचं लिहून कसं काढायचं हल म्हणून इथं बघा शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणे म्हणजेच काय वाक्य तर अर्थपूर्ण बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य असते म्हणजे ते शब्दाच्या रूपात जरी असलं तरी ते पूर्ण अर्थाचे असेल तर त्याला काय म्हणा वाक्य मानावे लागेन कारण संवाद लेखनामध्ये कधी कधी शब्दामध्ये सुद्धा उत्तर दिलं जातं ते शब्द देखील वाक्यच मानले जाते